अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। ग्रामपंचायतीच्या प्रश्नांचे व्याजपीठ म्हणून ग्रामसभा घेण्यात येत असते, परंतु वारंवार मासिक आणि ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ ग्रुप ग्रामपंचायत फत्तेपूरमध्ये येत असून नुकत्याच होणाऱ्या ग्रामसभेला 17 पैकी 14 सदस्यांनी पाठ फिरवल्यामुळे ही ग्रामसभा देखील तहकूब करण्यात आली आहे। पाठ फिरवणाऱ्या या 14 सदस्यांना जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही का असा प्रश्न सध्या निर्माण होताना दिसत आहे। जर ग्रामसभा अशाच वारंवार तहकूब होत राहिल्या तर जनतेच्या समस्यांचे काय, जनतेचे प्रश्न मांडणार तरी कोण, याकरता ग्रामस्थांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे फत्तेपूर प्रतिनिधी रमेश तेली यांच्याजवळ इन कॅमेरा समस्यांचा पाढा वाचलाय। फत्तेपूर येथील प्रत्येक प्रभागातील निकृष्ट दर्जाचे झालेले काम तसेच पसरलेली दुर्गंधी आणि नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्या जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रदर्शित करण्याचे आवाहन नागरिकांनी केले असून जेणेकरून झोपलेल्या प्रशासनाला जाग येऊन या जनतेच्या समस्या सोडवल्या जातील यासाठी आमचे प्रतिनिधी यांनी आज वॉर्ड क्रमांक 1 मधील समस्या जाणून घेतल्या असून उद्याच्या भागात वॉर्ड क्रमांक 2 मधील समस्या आपण पाहणार आहोत। सकाळी 11:30 आपली ग्रामसभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। ग्रामसभेची दवंडी आपण 28 तारखेला आपल्या तिघ गावामध्ये या ठिकाणी दिलेली होती, परंतु आजच्या सभेसाठी आपल्याला कोरम पूर्ण होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 100 ते 101 सह्या होणे या ठिकाणी आवश्यक आहे। परंतु आजच्या या आपल्या सभेस जवळपास आपल्याकडे 65 ते 70 सह्या या ठिकाणी झालेल्या आहेत, त्यामुळे आजचा सभेचा कोरम पूर्ण होऊ शकत नसल्याने आजची सभा या ठिकाणी आपल्या सभेच्या अध्यक्ष आपल्या गावाच्या सरपंच महोदया श्रीमती पुष्पाताई शेजुळे यांच्या मार्गदर्शनानुसार आजची सभा या ठिकाणी कोरोमाबाबी तहकूब करण्यात येत आहे। पुढील सभा आपली येत्या 8 दिवसांमध्ये या ठिकाणी आपली बोलो क्या समस्या है आपकी। ये रोड बनाने को ना माफी दर से भी गली होना खंबा यहाँ पे आने को ना मांगा का उसका पानी पूरा हमारे घर के पास ही आता पूरा इधर हमारी गली में गडर लेन भी हो ना मुकुन रोड भी हो ना इधर से भी हो ना और खंबा भी हो। चलो बोलो क्या भाई, जो ग्राम बन जाते हैं संडास बंदी हुई उसमें पानी रहता क्या? नहीं रानी नहीं रहता, साफ सफाई भी रात नहीं थी जमन दी साफ सफाई भी रात जो पाइप फूटे ने तो पाइप भी हम ना तेने बस साढ़े ती घर से ता ते पानी थी जमन दी आलो बर ये तुम जब मोलान साढ़े तो शासनाने अंगनवाड़ी बांध हों दिल्ली ग्राम पंचायत नहीं तो जब बाजूला ये गटर है तुम्हें ये चीज समस्या ग्राम पंचायत लो संगीत लेगा कोई ग्राम पंचायत का कोई सफाई कर्मचारी इधर आता ही नहीं क्या? नहीं आता, कोई नहीं आता, कोई नहीं आता। तो तुम लोग ग्राम पंचायत में जाते नहीं क्या उनको बोलने के लिए? गली में ऐसे संडासा डाल दी हुए पूरे चारी का पानी हमारे घरों में आ रहा है, अगरबत्ती लगाना पड़ता है बात आती तो। और क्या समस्या है? बस यही क्या आगे की गली में सारा गुमूत का पानी पीना पड़ता, सारे पाइपलाइन फूटे हुए। तो ग्राम पंचायत को आपने बताया नहीं कि नहीं बारे गए नहीं थे कोई थे अब चारों तरफ गल्ले बन रहे ग्राम पंचायत को गली नहीं दिखती क्या? कुछ कर दे नहीं चारों तरफ के गल्ले दिखते हो गली नहीं दिखती क्या ग्राम पंचायत को? 50 बार बोल बोलते बढ़ के कुछ चुप नहीं सुनते तो क्या करेंगे? पूरा संडासा का पानी है, मासूम मासूम बच्चे फिरते हम यही पाव लेके घर में आते
बस कोई कर रहा नहीं, ये पूरी गली से झटका का पानी आता है। पहली बार अंधेरे के होते कितने दूर है, इधर उधर तो भी रास्ते सुधरे पर हमारी गली का रास्ता एक ने भी नहीं सुधारा। एक नंबर वाला है, इधर कोई झांके देखता नहीं हमारे तरफ आके, कोई भी नहीं आता, कोई भी नहीं, एक पर नहीं है। बस चुनाव आते जाते आता कोई भी, ऐसा कोई आता इसलिए हमारे तरफ। चुनाव वालों को भी बहुत बार बोले अपन ने, ये पाइपलाइन में हमने बोला कि हमने कैसे बनाए, हमने पैसे दिए इसके पाइपलाइन के, ये 50-60 रुपए गरीब लोग पैसे जमा करके पाइपलाइन के, पहले तो 2-4 साल से निकलता हुआ पाइपलाइन में भी निकलता मुद का पानी आता था वैसे पिए। रास्ते उधर उधर गट्टू बैठ गया, इधर बाल बच्चे नहीं रहते क्या, इधर जानवर है क्या, ढोर है क्या, इधर रहने वाले धूम पियो वाला पानी गंदगी का मिलते उधर रखते तो हम कभी मैंने बोला ना कभी नहीं। कौन नहीं खा रहा है जमाने में, अरे खाओ तुम काम करके दे रही है तुम्हारा, ये यहाँ नहीं होने वाला तो ये समाज सफाई कर्मचारी ये गटार निकालने को आते नहीं क्या? नहीं खा रहे, कोई नहीं आते, हम संडासा में के दूध के पानी में हमारे बच्चे खेल रहे हैं आगे निकल के, संडासा में पैर फूटे ले के पानी बस हम कुछ भी अरे मेरे को मालूम नहीं, मेरे को अब भी मालूम नहीं है। नहीं सब सब उठा लेंगे, खाली तुम रास्ता काटो, सब इधर उधर मोकला करके देंगे तुमको। दो तीनों को गिरे ना, हम रात फटका भी बुड्ढे सुड्ढे कोई भी जान जवान, ये जो जाने तार कम पड़ते हैं ना तुमको सब मोकला करके मिलेगा, खाली तुम रास्ते काटके दो ना। उधर जाओ तो है तुम जरा वो देखते कर लेगा, घट्टू बन गए काटो जरा मेरा बरोबर और जो वहां पे ये क्या है टाइल गील ये वो सब है ना, तुम सबसे सब नहीं था, कुछ भी नहीं ना रे बाबा बाबा का, बस आए के बस करेंगे, आए तो छोड़ के ये करेंगे, हम करने का नहीं देना ना, आते उस दिन भी आए हम चले गए काम पे, टाइम नहीं हो गया उधर, कहीं तो लोग यार इसमें जगह ना बुद्ध बाड़े में उधर पूरा कर दो कर लग के ना रे भाई, उधर उधर भला नाम पे भी जगह नहीं उनकी, कोई नहीं कुछ भी नहीं, उधर पाइप भी नहीं डाल के देते हैं घंटा का पानी, अरे उनको बोला मैंने गटर बारीक काट दो ऐसा बढ़ा दो गट्टू गट्टू क्या बढ़ा रहा है, सीमेंट डाल दो मैंने बोला दूसरा कुछ भी नहीं है, पूरी गाने नहीं है, पास अटकते इधर पानी गिरा के चलने को बुलाना पड़ता है, चलने को क्या, जाने को भी नहीं जा सकते इधर, छोटा बच्चे भी नहीं जा सकता, बाबा जी तो पानी नहीं गिरा कुछ सकता है, अपन देखना सही है ना, मैं वही जाहिर लग रही है क्या सारा, उधर देर दिन की चूंकि आने वाले उधर गट्टू बढ़ गए सारे, उधर रोड भी अच्छा हो गया, नहीं इधर कई दिन से वही वही पड़े ले उनको बोला था एक चार सर्वांना जय शिवराय। आमच्या गलीमध्ये गेल्या 10 वर्षापासून रोड नाही आहे, काही वगैरे रोडाची खूप समस्या आहे झाल्या, आमच्या गटरही त्यांनी काढून ठेवलं आहे, गटरी साईचं असं उंगाडलं आहे की आम्ही नवीन गटरी करतो आणि त्या गटरी तोडून ठेवलं आहे, त्याला आता 2-3 वर्ष पूर्ण झाले, गटरीची अवस्था अशी की पुन्हा रोडावर पाणी आहे, माणसाला चालता येत नाही, चिखल इतका झाला आहे, लहान मुलाला फिरता येत नाही झाला, आमच्या गलीत मंदिर आहे, मंदिरासमोर इतकी घाण करून ठेवली आहे की सांगताच होई नाही आहे, आणि सफाई कामगारांना आता इथे येण्याची त्यांना माहितच नाही की ते यावं लागतं काही असं म्हणून, सफाई कामगार आमच्याकडे येतच नाही, त्यांना गटरी कशा आहे त्या कारणं माहीत नाही, इथे येणं नाही पाहणं नाही काहीच नाही, यांनी ग्रामपंचायत सदस्य इथे आहे नाही आहे, त्यांना त्यांचं काम होतं की ते बघावं की बा इथे काय समस्या आहे, उलटं त्यांनी समस्या सोडायला पाहिजे, त्या समस्या इथे वाढवून ठेवत आहे, समस्या मांडणं दूर झालं, आज त्यांना फोन घ्यायला फोन उचलत नाही आहे, असं आमची भरपूर समस्या आहे, त्या कृपया ग्रामपंचायत फत्तेपूर्ण याकडे लक्ष द्यायला पाहिजे। सरपंचसुद्धा म्हणते की किती गेलं की सरपंच म्हणतो हा उद्यालय काम काल करू परवा करू असं करता करता असे 2-3 वर्ष होऊन गेले, पण सरपंच सुद्धा यायला तयार नाही, त्यांना लेखी स्वरूपात आम्ही अर्जही दिले की बा आमच्या गटरीचं काम तुम्ही पूर्ण करा, अर्ज करून कमीत कमी 100 दिवसाच्या सह्या आम्ही त्यावर केल्या आहे, सर्व सगळे अर्ज आम्ही ओसीबी घेतले त्यांच्याकडून, पण त्यांचं त्यावर काही त्यांनी उपाययोजना नाही, त्यांचं त्यावर काही सांगणं नाही, आमच्याकडे येऊन पाहणं नाही, सरपंचाचं इकडे एकही वेळ येणं होत नाही, आणि विशेष पाहता हा एक नंबरचा वार्ड जो आहे तो कमीत कमी 1600 लोकांचा वार्ड आहे, सर्वात मोठा वार्ड आमच्या फत्तेपुरातला हाच आहे, तर त्याकडे लक्ष म्हणजे एकदम दुर्लक्ष जे सर्व फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीने केलेलं आहे,
आमच्याकडे कोणत्याच प्रकारची सोय ते करत नाही. चांगलं करायला पडता असं करायचं मला निवडणूक ते पाणी जातो कुकडी कुकडी पै पै घेऊ पलावा काही झपा झुपा करावा ना मला. मेंबर लोकांकडे गेले की मेंबर लोक म्हणतात की ग्रामपंचायतकडे जा, ग्रामपंचायतकडे गेले की ग्रामपंचायत वाले म्हणतात मेंबर लोकांकडे जा, मग जा कोणाकडे. कोणी ऐकून घ्यायला तयार नाही का? कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, कामच करावं होत नाही तर मग काय करणार आहे आम्ही तिच्यात. आणि मतदान मागायला पुढे कचरा कुंडी भेटली नाही, संडाशी भेटेल नाही. इकडे कचरा कुंडी आतापर्यंत एक नंबर वाढ मध्ये आलेलं नाही का? नाही काहीच नाही, कचरा कुंडी नाही, संडा पहिले संडाशी आलते त्या पण नाही. फवारा मारलेला आहे का इकडे? फवारा पण मारला नाही. संडास म्हणजे पाणी येत नाही बाईंच्या खंब्याहून. बर, आता हे झाड पडलं मुळे उघड्या द्या, पडल्यानंतर तर ते नुकसानदायकच आहे ना. बरोबर, मग तुम्ही एम एस बिल सांगितलं का याविषयी? काही नाही सांगलं, त्यांनी केलेलं नाही सांगलंच नाही. बर, तुम्ही वारमन लोकांना सांगून झालं का याविषयी? सांगलं वारमन, वारमन सांगलं. अरे तरी आता समजा कोल्ड पाणी आलं चालता येत निघली पहिले. बोल, हे आमार तरफ जान कोई देतानी आके कोई देखतानी इतकी गंदगी हो रही मेरा घर नीचे पास में, इधर कोई कर्मचारी भी आते नहीं साफ सफाई को. भला ये कितने दिन से ऐसा? ये कई सालों से चलते आ रहा कायम का है. तो ग्राम पंचायत प्रशासन कोई आता नहीं के इधर? कोई आता नहीं, कोई भी देखता नहीं हमारे तरफ आके, बस बाय चांस आए तो आए वो भी आते नहीं. भला अभी ये बारिश नहीं इसलिए ऐसी कंडीशन है? ऐसी कंडीशन है, बारिश गिरी के चलते आता नहीं. ये इतनी गंदगी होती पूरा ऊपर की गली का पानी आता हमारे तरफ, बस आती पूरी संडा था की उसकी. इधर कोई जान देने वाला नहीं, गड़रा भी नहीं, कुछ भी नहीं है. पाइपलाइन फूटे, वो पाइपलाइन वहाँ पे फूटे ले, उसके अंदर मूल्य है, वही पानी हम पी रहे. इधर पूरा मैला पानी आ रहा है इधर वो पाइप में से भी. चलो ये गंदगी हो जाए यहाँ पे पूरी, ये इधर पूरा पानी तुम रहा, इधर चलने को जगह नहीं, वो गड्ढा है वहाँ पे, बस वहाँ से उत्तर रोड बने ले, इधर बना भी नहीं. ताकि पानी नहीं रखते कहीं नहीं, तुमने ग्राम पंचायत को बताया नहीं क्या? सरपंच के मेंबर को लकड़ी का एक बल्ब मांग रहे तो बल्ब नहीं दे रहे हो. सब मेरा ये पब्लिक के वास्ते मारे सेवा करा, ये सरपंच मेंबर कुछ भी नहीं कर रहे. ग्राम पंचायत को लाइट मांग मांग के 2 महीने से थका, लेकिन एक लाइट नहीं दे रही मेरा पंचायत लगाने को. पाणी आणून लागतं रोडारचं ना फक्त मोठी घेऊन सेंटराचं बेराचं पाणी नाही, लाईन निकडे रोड निकडे काहीच निकडे. बरं, आता ही जी नवीन पाईपलाईन केली आहे तर कनेक्शन जोडलेलं आहे का? नाही ना, 15-20 दिवस झाले काहीच नाही, डायरेक्ट लोक बिना पाण्याचे इकडे. बरं, मग याची तक्रार केली नाही का तुम्ही? तक्रार केली का ग्राम पंचायतला? करली ते ना खुद उलट ते म्हणत किल्ला येणार नाही म्हणे, ते आता देतच नव्हते पण सरकारी आली पाईपलाईन तर आधी आली ते ना, नाही तर ते आता म्हणत पाणी चढणार नाही म्हणे इकून.
असे म्हणते लोक. बर असे किती कुटुंब आहे की त्यांना पाणी नाही इकडे? सगळेच आहे ना, पुरा परिवार आहे ना. ते घाण म्हणलं पाणी पिते, पाईपलाईन आधी फुटेल होती पण ते सुद्धा ते जोडली नाही. तर ते लोक बिचार तसेच पाणी पित होते तिकडचे. बर ते लोक आहे काय करावर? दादा हमारी चारी की समस्या है, ये सब घाण होती, मच्छर है यहाँ. हम बनाए उन्होंने कुछ फायदा नहीं हुआ. निश्चित धातुर माथुर बना के रख दिया सारा का ढपाटा, धापा भी डाले नहीं उन्होंने बरबर. और गंदगी सारी फैल रही, हमारे सब बच्चे बीमार गिर रहे, हम भी बीमार गिर रहे. हमने कहाँ से लगाना पैसे दे ले, हम गरीब है. हमारी तरफ कोई देखता नहीं, चारे मोरिया का कोई काम करता नहीं. ये कटर बांध के कितने दिन हो गए? ये चार एक महीने हो रहे बांधने को, पर कोई फायदा नहीं हुआ उसका. तो आपने ग्राम पंचायत को कुछ बताया ये बारे में? हाँ बोले, पर वो मानते नहीं, सुनते नहीं. पाइपलाइन डाले तो उन्होंने ना वो ताकत नहीं लगा के दी, नल भी नहीं फिट करे उन्होंने. इसे पाइपलाइन डाल दे होगा काम. भागते फिर रहे पानी को इधर से उधर गरीब लोग, और गंदा पानी पिलाते. जो बंदी हुई है वो बंद है, वो पानी की टंकी बंद है. हाँ कितने दिन से बंद है वो? तो कई साल हो रहे आप? 10 साल हो रहे. लीकेज हो जाए लो. हमको लाना पड़ता चढ़े पास 150 रुपए दे के. किसको? ग्राम पंचायत वाले को लाना पड़ता, सफाई कर्मचारी को, क्या बाहर से आदमी लाना पड़ता? उनको सबको बोलते, कोई आता नहीं. बोल के क्या फायदा है? बोला कितनी बार बोला ग्राम पंचायत को ये बारे में? फकीरा कम से कम 10-15 दफे बोला. यहाँ से फोन लगा रहे फकीरा, फोन लगा रहे फकीरा. शबानों को पूछ लो लगे तो. बार कोई आता नहीं सफाई करने? नहीं आता. खाली एक दिन ट्रैक्टर हमने लाया, हमने पैसे दिए यहाँ उतारने के भरने के. ये सब उठा रहे भमन मला पैसे ले जा लगे तो हमने दिए पैसे करके 50-50 रुपए. भला ये गंदगी कितने दिन से? बहुत दिन से गंदगी नहीं. इधर से 2000 साल पैक कर दिया डायरे. ये गंदगी कितनी है इसकी बात आती है. ये संडा से पानी पूरा पूरा बास अंदर है. यहाँ से पैकेज कर डाला तुमको. बोला हमने कि एक चारी काट दो ना, ऐसे गट्टू बटा दो. तो क्या बोले उन्होंने? हाँ हाँ करते, खाली आते देखते हैं चले जाते. बस उधर ही देखो ना माजन कितना तो गली से. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.